जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी 2 डिसेंबर पासून मिशन इंद्रधनुष्य तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही विशेष मोहीम 4 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ नेवासा इथं आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील गर्भवती महिला आणि बालकांमधील जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळवून माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात 2 डिसेंबर पासून मिशन इंद्रधनुष्य ही विशेष मोहीम 4 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून बालकांचं लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केलं जाणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी यांनी दिली. 4 टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेमध्ये क्षयरोग, कावीळ, पोलिओ, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला यासह अनेक आजारांसाठी लसीकरण मोहीम घेण्यात आली आहे. अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय. तसेच आशा गटप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी आणि गरोदर माता यावेळी उपस्थित होत्या. नेवासा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा शुभारंभ आज झालेला आहे. आणि नेमकं ही योजना काय आहे, ह्या योजनेच्या माध्यमातून काय काम केलं जातं, आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी आहेत. आपण त्यांना विचारूयात की या योजनेची कशा पद्धतीने अंमलबजावणी नेवासा तालुक्यामध्ये चालू आहे. सर नमस्कार, MKN मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. जो आज प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा जो शुभारंभ झालेला आहे, नेमका हा कार्यक्रम कशा टप्प्यात आणि याचं स्वरूप काय असेल? नमस्कार, मी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी, आपला नेवासा तालुक्यासाठी तालुक्य आरोग्य अधिकारी म्हणून मी सध्या कार्यरत आहे. आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आपल्या गोरगरीब जनतेसाठी आणि ग्रामीण भागातील सर्वांसाठी आपले विविध प्रोग्राम्स आपण राबवत असतो. तर साधारणपणे आपल्या तालुक्यामध्ये 130 गावं आहेत, 9 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. तर या माध्यमातून आपण त्यांना आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. आता सध्या जो आपण ज्यासाठी आपण बोलतो आहे तो प्रधानमंत्री मातृवंदना योजना, म्हणजे आपल्या भारतामध्ये 1/3 महिला जवळजवळ कुपोषित असतात आणि 1/2 महिला ॲनेमिक असतात. तर या सर्वांसाठी म्हणून त्यांचा गरोदरपणाच्या काळामध्ये त्यांचा आहार व्यवस्थित त्यांना मिळावा, किंवा त्या गरोदरपणाच्या कालावधीमध्ये किंवा नंतर त्यांचा रोजगार जर बुडत असेल तर त्याची भरपाई व्हावी म्हणून त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये आपण आर्थिक मदत देतो, जेणेकरून त्यांना त्यांचा आर्थिक स्तर किंवा आहाराचा स्तर वाढवण्यासाठी मदत होते. तर त्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, जसं की जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे, JSY आहे, आणि त्याचप्रमाणे मातृत्व सहयोग कार्यक्रम हा पहिला आपला होता आणि आत्ताचं ह्याचं रिफाईंड व्हर्जन म्हणजे आपलं प्रधानमंत्री मातृवंदन योजना. तर यामध्ये गरोदर महिलेला पहिल्या अपत्यासाठी, फक्त पहिल्या अपत्यासाठी आपण एकूण त्यांना 5,000 रुपयाची आपण आर्थिक मदत देतो. त्यांच्याकडून सुरुवातीला आपण त्यांचा आधार नंबर घेतो, त्यांचा अकाउंट नंबर घेतो. पहिल्या 100 दिवसामध्ये त्यांना आपण पहिल्या हप्त्यामध्ये 1,000 रुपये देतो. जेव्हा पहिली त्याची ANC क्लिनिकमध्ये तपासणी होईल तेव्हा आपण त्याचे 2,000 रुपये देतो. आणि डिलिव्हरीनंतर, म्हणजे प्रसूतीच्या नंतर, जेव्हा तिचा 3rd डोस, म्हणजे साधारणपणे 3.5 महिन्याला पेंटावॅलंट लसीचा जेव्हा 3रा डोस दिला जातो, तो उर्वरित रक्कम त्यांना आपण 2,000 रुपये देतो. असं एक साधारणपणे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या ह्या टार्गेटप्रमाणे 5,445 मातांचं आपल्याला उद्दिष्ट आहे. त्या ह्या चालू वर्षामध्ये आपण त्याच्यापैकी 82% उद्दिष्ट आपण साध्य केलेलं आहे आणि उर्वरितसुद्धा आपण त्याला गतिवर्धित करण्याचा आणखी प्रयत्न करतो आहे. थोड्याशा काही आधारचा नंबर आणि अकाउंट नंबर हे नंबर नसल्यामुळं काही मातांना आपण लाभ देण्यामध्ये थोडंसं आपल्याला तांत्रिक कारणांमुळं थोडासा दिरंगाई होते. त्यासाठी आपण तहसील कार्यालयाशी बोलून आधार कार्डसाठी एक कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत. तर एकूणच एवढी महत्त्वाकांक्षी ही जी योजना फक्त आपल्या निवासात संबंध भारतामध्येही चालू आहे, तर त्या योजनेविषयीची माहिती सर्व समाजामध्ये जावी, आमच्या आरोग्य क्षेत्राच्या लोकांसोबतच इतरही घटकांचं आम्हाला सहकार्य मिळावं यासाठी आपण या पंचायत समितीमध्ये आज माझ्या सन्माननीय सभापती यांच्या उपस्थितीमध्ये सर्व इतर सदस्य, पत्रकार मंडळी, समाजातील इतर घटक, शिक्षक, वकील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सप्ताहाचं आपण उद्घाटन केलं, त्याचा शुभारंभ केला. आणि सुदैवानं याचबरोबर मिशन इंद्रधनुष्य विशेष असं जे स्वरूप आहे 2.0, हे दोन्हीही सप्ताह आपण आज सुरू केलेले आहेत. आता आमचा या नेवासा तालुक्यातली सर्व यंत्रणा, जवळपास आम्ही 150 च्या आसपास सर्व आरोग्य यंत्रणेतला स्टाफ आहेत, जवळपास 300 सर्व आशा आणि गटप्रवर्तक आहेत, हे सर्व मिळून या दोन्हीही ज्या योजना आहेत किंवा दोन्ही ज्या मोहीम आहेत या सर्वासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नेवाशातले 131 गावामध्ये
सर्वांना या सेवा पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. सर, प्रधानमंत्री योजनेसंदर्भात गरोदर मातेने किंवा महिलेने नेमकं कोणाशी संपर्क करायला पाहिजे? यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या त्या भागातल्या ज्या आशा असतात किंवा त्या भागाला सेवा देणाऱ्या आमच्या आरोग्यसेविका असतात आणि अंगणवाडी सेविका असतात, ह्या ज्या तीन महत्त्वाच्या आमच्या आरोग्य क्षेत्राशी च्या कर्मचारी महिला आहेत, या सर्वांशी त्यांनी संपर्क साधावा किंवा आमचे कर्मचारी महिला कर्मचारी त्यांच्याशी सर्वे करून संवाद साधतील की कुणामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणी प्रसूतीसाठी कोणी आहे का, तर आपण स्वतः सर्वे करतो. निश्चितच या माध्यमातून जो प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा जो सप्ताह सुरुवात झालेला आहे, मिशन इंद्रधनुष्य चालू झालेलं आहे, आणि या माध्यमातून निश्चितच गरीब महिलेला आणि गर्भवती महिलेला यामधून चांगला आर्थिक मदत मिळणार आहे. आरोग्य विभागामार्फत या योजना राबवल्या जात आहेत. कॅमेरामॅन मंगेश निकमसह कमलेश गायकवाड, नेवासा.